पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. इंदापूर तालुक्यातील कुरबावी, कळंब, खोरची, निरनिमगाव या गावांमध्ये पाणी शिरले असून जर आणखी 2 दिवस भाटकर धरणातून पाणी सोडले तर आणखी काही गावे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. पुणे आणि भीमाखोऱ्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमाखोऱ्यातील धरणे 100% भरली असल्याने नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय. उजनी धरणाच्या पाण्याची पातळी 90% एवढी वाढली असून सुरक्षेच्या कारणास्तव धरणाच्या 16 दरवाजातून 1,00,000 क्युसेक पाणी सोडण्यात आले. एरवी, नीरा आणि भीमा नद्या कोरड्या पडलेल्या असतात, परंतु पुण्यात होत असलेल्या पावसामुळे या दोन्ही नद्या तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे नीरा भीमा नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाळी हंगामात सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात कमी पाऊस झाला आहे, तरी तुडुंब भरून वाहत असलेल्या नद्यांमुळे पूरपरिस्थिती असली तरी नदीकाठच्या शेतकरी वर्गाला याचा मोठा दिलासा मिळाला आहे. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज इंदापूर.